निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. सी ब्लॉक मिनल अर्जुन विद्यालयातील बूथ वर ड्युटीवर असताना भगवान मगरे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. त्यांचा मृत्यू उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आसाराम मगरे अंदाजे 54 वर्षाचे पेशंट घेऊन आले होते. त्यांचे नातेवाईक आणले त्यावेळेस त्यांना आपण तपासणी केली असता त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स स्टॉप झाले होते. नंतर आपण त्यांना तपासणी करून ECG करून त्यांना आपण मृत घोषित केलेला आहे. एक्झॅक्ट तास तर आपल्याला पोस्टमार्टम केल्यानंतरच कळेल, परंतु बहुतेक हार्ट अटॅकची शक्यता असू शकते. ज्याप्रमाणे नातेवाईकांनी सांगितलं किंवा ज्यांनी आणलं होतं त्यांनी सांगितलं काय घटना घडली, बसले होते आणि अचानक पडले. आणि डोंबिवलीत हात मतदानाचा उत्साह दाखवत 99 वर्षाच्या आजीने तिच्या नवमतदार नातीसह आपला हक्क बजावण्यासाठी थेट मतदान केंद्र गाठले. द्रौपदा म्हात्रे यांनी नात पूर्विता म्हात्रेसह पालिकेच्या कार्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर दुसरीकडे डोंबिवलीत सुरुवातीला 10 मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना खूप वेळ रांगेत तिष्ठत उभारावे लागले. ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य आणि महिला पत्रकार मयुरी काकडे यांचंही मतदान यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही. एकंदरच निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर काही ठिकाणी निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी रिक्षाची सुविधा उपलब्ध केली होती. गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोमवारी मध्यरात्री 2:30 सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न करत असताना एक जवान देखील जखमी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा धर्मा प्रोडक्शनचा गोदाम आहे. या गोदामामधील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून भस्मसात झाले आहे.